नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे मराठी रेसिपी या चॅनल मध्ये। आज मी तुम्हाला खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने पापड चटणी बनवून दाखवणार आहे। पाहू शकता तुम्ही किती सुंदर आपली इथे पापड चटणी तयार झालेली आहे। चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणार आहे नवनवीन रेसिपी तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पाच पापड या पद्धतीने गॅसवरती भाजून घेतलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। आता इतर साहित्य पाहणार आहोत आपण काय काय लागतंय ते। इथे एक बारीक आकाराचा टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेला आहे, मोठा एक कांदा बारीक कट करून घेतलेला आहे। इथं 5-6 मी हिरव्या आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, दोन्ही मिक्स। 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे, आणि 3 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। आपल्याला हिरवी मिरची लसूण खलबाद्यामध्ये कुटून घ्यायची आहे। इथे हिरवी मिरची लसूण मी या पद्धतीने अर्धवट असा ठेचून घेतलेला आहे। आता आपण चटणी तयार करून घेऊयात। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालायचं आहे। तेल गरम झालेलं आहे, यामध्ये आपण चिमूटभर मोहरी घालूयात। जिरा आणि मोहरी छान फुललेली आहे, आता आपण कांदा टाकून घेऊयात। कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे, थोडासा रंग चेंज होईसर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आणि बारीक कट करायचा आहे। या पद्धतीने आपल्याला कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे। 1-2 मिनिटं लागतात कांद्याचा कलर चेंज होण्याला, तर आपण 1-2 मिनिटासाठी या पद्धतीने व्यवस्थित असं परतून घेऊयात। 1-2 मिनिटांमध्ये आपला कांद्याचा कलर छान असा चेंज झालेला आहे। आता आपण हिरवी मिरची ॲड करूयात। हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे, यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूटही टाकायचं आहे आणि 1-2 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिटासाठी आपल्याला हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट परतून घ्यायचं आहे। हिरवी मिरचीचा कच्चेपणा दूर होऊस्तर आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो घालूयात। टोमॅटो आपल्याला 1-2 मिनिटासाठी परतून घ्यायचा आहे, कच्चेपणा दूर होऊस्तर टोमॅटो हे आपण 1-2 मिनिटासाठी परतून घेऊयात व्यवस्थित। टोमॅटो हे मी 1-2 मिनिटासाठी छान असं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण पापड टाकूयात। तर इथे आपल्याला पापडाचे असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत, पाहू शकता। या पद्धतीने आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे, जास्त पण छोटे करायचे नाही। तुम्हाला दाखवले त्याप्रमाणे छोटे छोटे आकारामध्ये पापडाचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि खाण्यासाठी खूप छान लागते ही चटणी। आता इथे मी राहिलेले सर्व पापडांचे या पद्धतीने तुकडे करून घेते, पाहू शकता तुम्ही। इथं मी 5 पूर्ण पापडांचे या पद्धतीने तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण हे मिक्स करून घेऊयात। हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। थोडीशी हळद घालूया, नाही घातली तरी चालेल, तर इथे मी थोडीशी घालणार आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे, आपल्या पापडालाही मीठ असतं त्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आणि ही पापड चटणी गरमागरम खायची आहे। हे पापड मऊ पडतं पण खाण्यासाठी खूप छान लागते ही पापडाची चटणी। इथं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही किती सुंदर आपली इथे पापड चटणी तयार झालेली आहे। आता वरतून आपण खूप सारी कोथिंबीर घालूयात। कोथिंबीर घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। कोथिंबीर घालून मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही किती सुंदर आपली इथे चटणी तयार झालेली आहे। नक्की एकदा ट्राय करा। रेसिपी कशी झाली ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छान रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय। आजची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।